रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट सोबत आपल्या सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. 51% भरघोस डिस्काउंट. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंगळ, कडेगाव, आठवाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळस, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सेलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर उतरणार चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांची माहिती. नुकसान भरपाईसाठी रयत संघटना रस्त्यावर उतरणार असून सोमवारी 25 रोजी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राजू पोवार म्हणाले, वेदगंगा आणि तालुक्यात दुधगंगा नद्यांना आलेला पूर अतिवृष्टीमुळे घर, मालमत्ता आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 3,800 रुपये तात्कालिक मदत जाहीर केली. या तुटपुंज्या भरपाई विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला. सरसकट नुकसान भरपाईला रयत संघटनेचा विरोध असून निपक्षपणे सर्वे करून भरपाई द्यावी, अन्यथा रयत संघटना शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. लॉकडाऊन काळातील वीज बिले, पाणीपट्टी माफ करावी, याशिवाय लॉकडाऊन काळात सर्वसामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे या काळातील कर्ज वसुली तात्काळ थांबवावी, अन्यथा त्यांच्या विरोधात शेतकरी संघटना वेगळे पाऊल उचलणार आहे. यावेळी होणाऱ्या नुकसानीस पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असे सांगितले. यावेळी रयत संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष आयएन बेग, शहराध्यक्ष उमेश भारमल, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, मानकापूरचे ग्रामपंचायत सदस्य राकेश चौगले, धनंजय माळी, प्रमोद शेवाळे, प्रकाश करडे, शीतल पाटील, बाळगोंडा पाटील, सिद्धार्थ पुजारी, सुदर्शन पाटील, शरद पाटील, अंकुश पाटील, अनिल पाटील, बाहुबली पाटील आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव. तुमचं नाव सांगून सुरू करा. मी चिकोडी जिल्हा रयत संघ अध्यक्ष राजू पवार आणि माझ्या सोबत असणारे मानकापूरचे ग्रामपंचायत सदस्य, रयत संघटनेचे पदाधिकारी. आता आम्ही परवा बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये असं आलं की 135 रुपये फक्त एका गुंठ्याला, म्हणजे एकरी 4,500 रुपयेचं शेतकऱ्यांना त्यांनी नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे आणि ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे. आणि ती बातमी वाचून आम्ही लगेच तहसीलदार साहेबांना आता भेटलं, कारण त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, एसी साहेबांना दिलेलं आहे, डीसी साहेबांना दिलेलं आहे, इव्हन मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. आणि दूधगंगा, वेदगंगा दोन्ही नदीच्या काठचं जे पीक असेल, मग ते पीक पाण्यात गेलं असेल, पाण्यात पुरानं घरं पडली असेल, ते 19, 20, 21 पर्यंतची बऱ्यापैकी लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर आमचं सांगणं असं आहे सरकारला, ती नुकसान भरपाई निपक्षपातीपणे करायला पाहिजे आणि सरसकट आम्हाला मान्य नाही. ज्याचं खरोखर नुकसान झालंय त्या पद्धतीची त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये गेली 1.5-2 वर्ष शेतकरी शेतमजूर पूर्ण घरात आहेत आणि आता सध्याची परिस्थिती आम्ही त्यावेळी वेळोवेळी मागणी केलेली आहे की घराचा फाळा असेल, पाणीपट्टी असेल, घरपाळा, शेतपाळा, पाणीपट्टी हे लॉकडाऊनच्या काळातलं पूर्ण माफ झालं पाहिजे. आणि जी काय आता कोऑपरेटिव्ह असेल, बँक असेल, या लॉकडाऊनच्या काळामधली कुणाचा हप्ता ठरला असतील, मग ते घराचा असतील, अन्य कुठल्याही प्रकारचा असतील, तर ती वसुली थांबली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांना निवेदन दिलेलं आहे. त्यासाठी संभाजी चौकामध्ये तुम्हाला माहीत आहे आम्ही साखळी आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता फक्त तहसीलदार साहेबांना आम्ही तोंडी भेटलेलं आहे आणि भेटून आमच्या समस्या सांगितलेल्या आहेत, ते त्यांनी सांगितले, त्याचं निरसन आम्ही करतो म्हणून. तर एवढ्यासाठी आम्ही एवढंच सांगणार आहे, जर या त्यांनी 4 दिवसात आमच्या समस्या सगळ्या न सोडल्या तर तीव्र पद्धतीचं आंदोलन करू आणि त्या आंदोलनात होणाऱ्या नुकसानाची पूर्ण जबाबदारी प्रशासन आणि सरकारवर आहे. विषय नंबर 2, जे कारखाने आता सध्या आहेत त्या कारखान्यांनी पूर्ण FRP आपण डिक्लेअर केलेली नाही, तर रयत संघटनेची मागणी अशी आहे की FRP पेक्षा 500 रुपये ज्यादा द्यायला पाहिजे. कारण एक रकमी 3 तुकडे नव्हे, एक रकमी. आणि दुसरा विषय असा आहे, जी पहिला 100 रुपये किलो प्रमाणे साखर देत होती ती गेल्या वर्षीपासून गेली 2 वर्ष 50 किलो द्यायला लागल्यात, तर ती परत सभासदांना 100 किलो साखर द्यायला पाहिजे. कारण ती साखर चांगल्या क्वालिटीची द्यायला पाहिजे आणि कमी दराने द्यायला पाहिजे. आणि त्यांनी काहीतरी असा नियम काढलाय की ज्याचा ऊस आलाय त्यालाच ती साखर दिली जाईल, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. कारण कारखाना हा सभासदांच्या भागभांडवलावर उभारलेला आहे आणि सभासद कारखान्याचा मालक आहे.